हॅलो फ्रेंड्स, मी वृष. वेलकम टू डिजिटल तंत्र. आज तुम्हाला मी अफवा कशा ओळखून दाखवायच्या हे सांगणार आहे. आपल्या हातात सतत मोबाईल असल्यामुळे आपल्यापर्यंत बातम्या पोहोचण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आपल्याला कधीही आणि कुठेही बातम्या मिळू लागल्या ते मोबाईलमुळेच. हे खूप चांगले झाले, पण ह्याचा एक दुष्परिणाम म्हणजे अफवाही तेवढ्याच पटकन आणि जास्त प्रमाणात पसरू लागल्या. व्हॉट्सॲपवर आपल्याला दिवसभरात अनेक बातम्या येत असतात, पण त्यातील काही बातम्या खोट्याही असू शकतात. पण लोक या बातम्यांचा तपास न करता अगदी वणवासारख्या फॉरवर्ड करून पसरवतात. तुमच्या एका फॉरवर्डचे किती दुष्परिणाम होऊ शकतात हे लक्षात घ्या. अफवांमुळे विनाकारण भरपूर जीवही गेलेले आहेत आणि वाईट परिणामही झालेले आहेत. पालघरला काही महिन्यांपूर्वी झालेल्या साधूची हत्येचे कारण ही अफवाच होती. लॉकडाऊनमध्ये गाड्या सुटणार ही अफवा पसरल्यावर शेकडो लोक मुंबईत बँड्राला जमा झाली आणि हीच घटना दिल्लीलाही घडली. अगदी नुकतेच 140 या नंबरवरून कॉल उचलल्यावर तुमचा बँक बॅलन्स 0 होतो असा पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला. अफवा असूनही 140 या मोबाईल नंबर येत असेल तो कृपया करून उचलू नाही, कारण उचललात की आपल्या बँक मध्ये जी रक्कम असेल ते 0% होऊन जाईल. नंतर कळालं की ती वेब सिरीज मधली व्हिडिओ होती. कोरोनाच्या काळात अशा असंख्य अफवा पसरत आहेत, तर या अफवा कशा ओळखून काढायच्या ह्यासाठी हे स्टेप्स लक्षात घ्या. चला तर मग लेट्स स्टार्ट. पहिली स्टेप आहे शोध. बातमी कुठून आली आहे ते पहा. जर बातमी व्हॉट्सअपवर आली असेल तर त्यासोबत लिंक जोडली आहे का पहा. जर नुसता लेख असेल, लिंक आणि फोटोज नसतील, तर ती बातमी खोटी असण्याची शक्यता जास्ती आहे. आणि जर लिंक एखादा बातमीपत्राची असेल तर ती बातमी खरी असण्याची शक्यता जास्ती आहे. दुसरी स्टेप आहे तुमच्या मनाकडे लक्ष द्या. कुठलीही अफवा तुमच्या मनावर थेट परिणाम करते, म्हणजे राग, भीती, आनंद यावर अटॅक करते. भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही ती बातमी पटकन फॉरवर्ड करता, ते न करता थांबा आणि चाचणी करा. तुमची आवड ही एक महत्त्वाची भूमिका निभावते. तुमच्या आवडत्या नेत्याच्या चांगल्या कामाची बातमी किंवा न आवडत्या नेत्याच्या वाईट कामाची बातमी तुम्हाला उत्साहित करते, पण त्यांच्या त्या IT सेलनी पसरवलेली एक अफवाही असू शकते. तर तुमच्या मनाकडे लक्ष द्या. अतिशय आवडलेली किंवा न आवडलेली बातमी हा एक इशारा समजा आणि पहिले तपास करा. तिसरी स्टेप आहे चाचणी करा. बातमीतील महत्त्वाचे शब्द गुगलवर शोधून पहा. आता या बातमीतील शब्द 140 नंबर पोलीस अनाउन्समेंट हे आपण गुगल केल्यावर आपल्याला समजते की ही बातमी एक अफवा आहे. तसेच जर फोटो असेल तर रिव्हर्स गुगल इमेज सर्च करा, म्हणजे तो फोटो गुगलवर शोधा. त्याने तुम्हाला समजेल की तो फोटो एडिट केलेला आहे की खरा आहे. चौथी स्टेप म्हणजे वेळ तपासा. बातमी कधीची आहे हेही खूप महत्त्वाचे आहे. जर एखादी जुनी बातमी आताची बातमी म्हणून पसरवणे हीही एक अफवाच आहे. म्हणजे 4 आलेल्या पुराचे फोटो या पावसात पसरवणे हीही एक अफवाचे स्वरूप आहे. म्हणून बातमीचे वेळ आणि तारीख तपासणे महत्त्वाचे आहे. या चारही स्टेप जर ती बातमी पास करत असेल तर त्याची अफवा असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण कुठलीही बातमी तपास केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका हे मात्र लक्षात घ्या, कारण या फॉरवर्डचे साखळीचे खूप दुष्परिणाम आहेत.